हॅलो स्टुडंट्स, दिस अक्षय अगेन युअर फिजिक्स टीचर. वेव मोशनचे आपले आत्ता मे बी 3 व्हिडिओ झालेले आणि हा चौथा मे बी हा शेवटचा व्हिडिओ असेल. ह्याच्यात मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगणार आहे, ज्याचं नाव आहे स्पीड ऑफ वेव ऑन ए स्ट्रिंग. ठीक आहे, तुम्ही रिसर्च फील्डमध्ये वगैरे गेला तर वेव्सवर अजून जास्त शिकाल तुम्ही, व्हायब्रेशनल वेव्स वगैरे ह्या सगळ्या भरपूर शिकाल काय काय. पण आत्तापुरतं तुमचं जो स्कोप आहे स्टडीचा, वेवचा, तो फक्त स्ट्रिंग पुरता आणि ट्रान्सवर्स वेव पुरता मर्यादित आहे. ठीक आहे, आणि आपण ट्वेल्थमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे ज्या नॉन मेकॅनिकल वेव्स असतात त्यांच्याबद्दल शिकणार आहे आपण. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त रन थ्रू करतो या चॅप्टरमधून. आय होप फेज डिफरन्स किंवा टर्मिनॉलॉजी, बेसिक टर्मिनॉलॉजी किंवा प्लेन प्रोग्रेसिव्ह वेवची इक्वेशन तुम्हाला क्लिअर झाली असेल, कारण त्याच्यावर बऱ्यापैकी वेळा क्वेश्चन्स हे डायरेक्टली आलेले आहेत. ओके, डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं किंवा रिअरेंजमेंट वगैरे ह्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. आणि तसाच हा एक चॅप्टर, म्हणजे इथं ह्याची व्हेलॉसिटीचा सिम्पल फॉर्म्युला आहे, टी बाय न्यू. आणि न्यू म्हणजे मास पर युनिट लेंथ. मी तुम्हाला इथंच का लिहून दिला, कारण हा असू दे, फक्त असं काहीतरी दिसतो असं लक्षात असू दे. आणि टी म्हणजे टेन्शन, या स्ट्रिंगमधलं टेन्शन आपण हे डिराईव्ह करूया. बघा, मी ह्या चॅप्टरमध्ये जे जे काही डिराईव्ह केलं ते तुम्हाला नाही आलं, डोंट वरी. फक्त जे न्यूमरिकल आपण सॉल्व केले त्याच्यामागचं लॉजिक तुमच्या लक्षात राहते. ओके, समजा एक स्ट्रिंग आहे अशी. ठीक आहे, स्ट्रिंगची लेंथ एल आहे, मास एम आहे. ठीक आहे, मग मी एक नवीन पॅरामीटर डिफाईन करतो म्यू, ज्याला आपण म्हणतो मास पर युनिट लेंथ, किंवा याला अजून एक आहे नाव लिनियर मास डेन्सिटी. ठीक आहे, म्यू कसं लिहू शकतो आपण, हे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन वगैरे काही नाही आहे, जनरली आपण पकडले काहीतरी काय असणार, मास अपॉन टोटल लेंथ. कळत आहे, हे या स्ट्रिंगसाठी आपण डिफाईन केलं. ठीक आहे, मग ट्रान्सफर्स काय फक्त स्ट्रिंगवरच डेव्हलप होते का, नाही, वॉटरच्या सर्फेसवर सुद्धा होते जर तिथं सर्फेस टेन्शन असेल तर. पण सिम्पल काय आहे, स्ट्रिंगला स्टडी करणं खूप सिम्पल आहे, एखाद्या दोरीला स्टडी करणं खूप सिम्पल आहे. मग समजा इथे एखादी पल्स तयार झाली आणि ती पुढं ट्रॅव्हल करते आहे स्पीड व्हीने. मग ह्याच्यातलं तुम्ही एवढाच पार्ट बघा, लक्ष द्या, एवढाच थोडा एनलार्ज करतो ही दोरी. ठीक आहे, जिचं लिनियर मास डेन्सिटी काय आहे, म्यू, आणि ही दोरी आहे समजा अशी, समजा काय आहेच की. ओके, मी एक होरिझोंटल लाईन अशी ड्रॉ करतो, ह्या दोरीमध्ये टेन्शन असणार आहे, करेक्ट आहे. मग इकडून हे टेन्शन इकडं ओढत असणार आहे, इकडून हे टेन्शन इकडं ओढत असणार आहे. समजतं, येतं आहे लक्षात. आता बघा, ही जेव्हा दोरी अशी पुढं सरकणार आहे तेव्हा इथल्या पार्टिकल्सवर सेंट्रीफ्युगल फोर्स लागणार आहे. एवढाच पार्ट हा सर्क्युलर मोशनमध्ये जायला बघतो आहे सेम, जे आपण ह्या ह्याच्या फ्रेममध्ये राहून बघतो या दोरीच्या, त्यामुळं हा सुडो फोर्स आपल्याला इकडं लागताना दिसणार. मग इथे एक छोटा अँगल पकडू आपण, किती आहे तो थीटा, इथं पण किती आहे थीटा. कळते, मी पुन्हा एकदा ड्रॉ करतो. म्हणजे काय, तुमची दोरी स्ट्रेट असते तर अशी आहे, पण आत्ता ती सध्या कशी अशी दिसते, आणि या दोरीत ह्या बाजूनं टेन्शन टी आहे. ह्या बाजूनं टेन्शन टी, इथं अँगल थीटा, इथं अँगल थीटा. हे डेरिवेशन तुम्हाला एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त कसं केलं आपण बघू. ठीक आहे, ही आपली दोरी, आणि त्यामुळं ह्याच्या फ्रेममध्ये जर बघितलं तर सेंट्रीफ्युगल फोर्स लागतो. सेंट्रीफ्युगलचा फॉर्म्युला काय आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर. ओके, मग आपण ह्या छोट्या एलिमेंटसाठी बघायचं आहे, फक्त हा जो छोटा एलिमेंट दिसतो ना, इथं छोट्या एलिमेंटवर इकडे टेन्शन टी, इकडे टेन्शन टी, आणि वर काय लागतं आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर. कळत आहे, मग हे जे एम व्ही स्क्वेअर बाय आर आहे, हे इकडचं टेन्शन, ह्याचे जर दोन कंपोनंट बघितले तुम्ही तर हा असणार टी साईन थेटा, आणि हा असणार टी कॉस थेटा. हा असणार टी साईन थेटा, असणार टी कॉस थेटा. हे टी कॉस थेटा, टी कॉस थेटा कॅन्सल करून टाकेल, त्यामुळे दोरी तुटणार नाही, पण अशी नको जायला निष्ठून. म्हणून ही दोन टी साईन थीटा मिळून एम व्ही स्क्वेअर बाय आरला बॅलन्स केले पाहिजे. म्हणजे काय येणार,
एम वी स्क्वेर बाय आर इज इक्वल टू टू टी साइन थीटा एंड इफ वी टेक थीटा इज नियरली इक्वल टू झिरो जवळपास झिरो वी कैन से एम वी स्क्वेर बाय आर इज इक्वल टू टू टी थीटा लक्षा इक्वेशन टू मनो लक्ष दिया दोरी अशी आहे बरोबर हँगल थीटा आहे हँगल थीटा आहे मी हा छोटासा एलिमेंट बघितला इथून इथपर्यंत तर हा जो अँगल येतो किंवा ही जी लेंथ येते याला आपण डेल्टा एल म्हणू ठीक आहे मग इथलं जे मास असणार आहे जे आपण कन्सिडर केलं ते काय असणार म्यू इन टू डेल्टा एल असणार करेक्ट आहे याला आपण इक्वेशन थ्री म्हणू समजतं मी काय करतो आहे मी तुम्हाला सांगेन मी हळूहळू काय करतो आहे मग इथं मी काय करेन म्यू डेल्टा एल व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू टू टी थीटा करेक्ट का आता लक्ष द्या इथं हे डेल्टा एल आणि हा जो रेडियस दिसतो आहे किती आर याच्यामुळे इथे अँगल किती तयार होणार थीटा मी हे नंतर 90 डिग्री असल्यामुळे हा थीटा आणि हा थीटा सेम येतो ठीक आहे त्यामुळं डेल्टा एल अपॉन आर इज इक्वल टू थीटा आर्कची लेंथ असते रेडियस इनटू अँगल ठीक आहे त्यामुळे डेल्टा एल अपॉन आर ह्याची व्हॅल्यू किती होणार थीटा आणि त्यामुळे ह्या थीटाला ती कॅन्सल होणार येणार काय म्यू इंटू व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू टी आय एम सॉरी इथं टू थीटा असते त्यामुळे इथं म्यू टू थीटा इंटू व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू टी थीटा ह्या थीटाला थीटा टी टूला टू निघून गेलं म्हणजे काय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टी बाय म्यू सो व्ही इज इक्वल टू अंडर रूट टी बाय म्यू ठीक आहे एक डेरिवेशन जनरली लागतं आपल्याला कुठेतरी बुक्समध्ये वगैरे तुम्हाला लक्षात हेच ठेवायचं याचा अर्थ काय जी वेवची स्पीड आहे ती टेन्शनवर डिपेंड करते आणि त्याच्या स्वतःच्या इनर्शियावर म्हणजे मासवर इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे समजा टेन्शन जर जास्त असेल तर स्पीड पण तेवढंच जास्त असणार स्पीड जर जास्त करायचं असेल तर त्याचं मास कमी करायला पाहिजे आपल्याला मास पर युनिट लेंथ कळतं तुम्ही ह्या कंडिशन इथं सांगू शकता जसं सिम्पल क्वेश्चन घेऊ आपण न्यूमेरिकल फाईंड द स्पीड ऑफ व्हेव जनरेटेड इन दिस सिस्टम ठीक आहे आता इथं 220 किलो जोडल्यामुळे इथं काहीतरी टेन्शन असणार आहे आणि इथली काहीही मुवमेंट नाही त्यामुळे टेन्शनसुद्धा किती असणार इथं खाली आता जर बघितलं याच्यावर ह्याची जर एबीडी तुम्ही बघितली व्यवस्थित तर इकडे किती लागणार एम जी आणि तेवढंच टेन्शन इकडं म्हणजे टेन्शन किती असणार एम जी मास किती आहे 20 एम जीची व्हॅल्यू 10 पकडू आपण म्हणजे टेन्शन किती येणार 200 न्यूटन करेक्ट नेक्स्ट आपल्याला व्हेलॉसिटी जर काढायची असेल स्पीड ऑफ व्हेव तर आपल्याला काय असायला पाहिजे टी बाय म्यू ह्यात म्यू असायला पाहिजे म्यूचा अर्थ काय आहे लिनियर मास डेन्सिटी ती काय असते टोटल मास अपॉन टोटल लेंथ कधी कधी डायरेक्टली दिलेली असते ती आणि आपल्याला कधी कधी कॅल्क्युलेटसुद्धा करावी लागते मग मास किती यायचं 0.5 लेंथ किती आहे 1 सो इट इज 0.5 के जी पर मीटर आता फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे मीटर्स पर सेकंड दिस इज द स्पीड हे तुम्ही करू शकाल ह्याचं काही एवढं टेन्शन नाही तुम्हाला लक्षात ठेवायचं की म्यूची व्हॅल्यू कशी फाईंड केली आणि टेन्शनची व्हॅल्यू कशी फाईंड केली ओके एक्झाम्पल घेऊ समजून घे तर काय एक मोठं स्टेटमेंट आहे ते देत नाही मी तर एक रबर ट्यूब आहे ठीक आहे सिम्पली लॉंग रबर ट्यूब आहे त्याची लेंथ किती आहे 1.2 मीटर्स आणि त्याला ह्या बाजूला एक स्ट्रिंग जोडली आहे ती स्ट्रिंग इथं जाऊन ह्या 5 केजीच्या मासला बॅलन्स करते ठीक आहे आणि याची लेंथ आणि ह्याच्या एका एंडला म्हणजे ॲट द एंड ए काय केलं आहे आपण ट्युनिंग फॉर्कने स्ट्रक केलं त्यामुळे हा साऊंड असा जाऊ शकतो बरोबर आणि असं जाताना साऊंड जाताना त्याचं काहीतरी स्पीड असेल करेक्ट आहे
थ्रू दी सॉलिड वगैरे. मग आपल्याला विचारलं आहे की ए टू बी पर्यंत जायला त्याला किती टाइम लागेल, टाइम रिक्वायर्ड टू मूव फ्रॉम ए टू बी. मग ए टू बी पर्यंत जर जाण्यासाठी टाइम काढायचा असेल आपल्याला, तर आपल्याला ए बी ची लेंथ माहीत पाहिजे, ती दिली आहे, आणि अपॉन इथून जाण्यासाठी जेवढं स्पीड असेल ती स्पीड माहीत पाहिजे. म्हणजे ए बी ची लेंथ माहिती आहे आपल्याला 1.2 मीटर, आणि स्पीड फक्त माहीत नाही. स्पीड माहीत झालं की टाइम पण निघून जाईल आपल्याला, करेक्ट. मग स्पीड जे असतं स्ट्रिंगमधलं ते काय असतं, टी बाय म्यू, करेक्ट आहे. आता म्यू तुम्हाला दिलेलं आहे डायरेक्टली, इथं टेन्शन फक्त माहीत पाहिजे. तर समजा इथं टेन्शन टी आहे आणि सगळी बॉडी थांबलेली आहे, हे वर हे फिक्स करून टाकले समजा इथं, तर हे 5 kg या टेन्शनला बॅलन्स करेल. त्यामुळे टेन्शन जे आहे हिअर, टेन्शन इज इक्वल टू एम जी, म्हणजे 5 × 10 दॅट इज 50 newton. मग काय करायचं, स्पीडची व्हॅल्यू काढा, 50 upon 0.075. हे मी तुमच्याकडे देतो आहे, तुम्ही स्वतः एक फाईंड आउट करा. याचा आन्सर जवळपास स्पीडचं 26 किंवा 25.5 meters per second येतं, ठीक आहे. हे आलं की इथं पुट करायचं, मग टाईम काय असणार, 1.2 upon 25.5. याचा आन्सर जवळपास तुम्हाला 0.04 seconds काहीतरी भेटेल, एवढे फास्ट ती ट्रॅव्हल करा, ठीक आहे. हे तुम्ही करू शकाल, पण लॉजिक लक्षात ठेवा की आपण हा फॉर्म्युला तू यूज केला आहे, कारण इथं स्ट्रिंग इन्वॉल्वड आहे, ओके. क्वेश्चन बघू, बेसिकच आहे, म्हणजे बऱ्यापैकी याच्यावर बेसिक क्वेश्चनच माहीत पडतात तुम्हाला, फक्त टेन्शन वगैरे फाईंड आउट करायचं असते, ओके. अजून एक घेणार आहे आपण, पण त्याच्या अगोदर हा बघू. ट्रान्सवर्स वेव्ह आहे ती 20 meters per second जाते, जेव्हा दोरीमध्ये टेन्शन किती असतं, 6 newton. मग किती टेन्शन असायला पाहिजे जर स्पीड आपल्याला किती करायचं आहे, 30 meters per second. मग हा प्रोपोर्शनलिटीचा प्रॉब्लेम आहे फक्त. व्हेलॉसिटी इज गिवन ॲज अंडर टी बाय म्यू. वी आर टॉकिंग अबाउट द सेम स्ट्रिंग, सो दिस विल बी कॉन्स्टंट. सेम स्ट्रिंगमध्ये म्हणजे टेन्शन फक्त वाढवायचं आहे, वाढलं की बघा ना, टेन्शन वाढलं की स्पीड वाढणार, एवढंच आहे. सेम स्ट्रिंगबद्दल बोलतो आहे, त्यामुळं व्हेलॉसिटी इज प्रपोर्शनल टू रूट टी. दोन्ही केसेससाठी असं लिहू शकतो का आपण, करेक्ट ना. आपल्याला फक्त ते टी टूची व्हॅल्यू माहीत पाहिजे. टी टूची व्हॅल्यू काढताना बघा, लक्ष द्या, हा बनतो का बघा फॉर्म्युला. मग टेन्शन पहिलं किती, 6 newton, शेवटी स्पीड 30 करायचं आहे, अगोदर जो 20 होता जो स्क्वेअर. चेक करा, ओके. एक एकदम छोटासा क्वेश्चन, एक एलिवेटर आहे त्याच्यामध्ये एक ब्लॉक ठेवला 4 kg स्ट्रिंगनं सिलिंगला असं लटकावून, आणि ते स्वतः एलिवेटर वर निघालं आहे 2 meters per second square. म्हणजे तुम्हाला कळलं असेल हा जो प्रॉब्लेम आहे हा सुडो फोर्सचा प्रॉब्लेम आहे, येतं लक्षात, सुडो फोर्सचा प्रॉब्लेम आहे. मग आपल्याला काय माहीत पाहिजे जर स्पीड काढायचं असेल, समजा ॲक्च्युली काय काढायचं, व्हेवचं स्पीड काढायचं, टी बाय म्यू माहीत पाहिजे. यात म्यू दिलेलं आहे आपल्याला ऑलरेडी, आपल्याला फक्त टी फाईंड आउट करायचं. मग टेन्शन काढण्यासाठी तुम्ही याची FBD स्टडी करू शकता ना, MG वर टेन्शन, आणि वर जात जर असेल हा ॲक्सेलरेट होत असेल तर ह्याचा सुडो फोर्स कुठं लागणार, डाऊनवर्ड, कळतं. सो द टेन्शन वुड बी MG + MA. हा डायरेक्ट फॉर्म्युलासुद्धा घेऊ शकता तुम्ही, MG + A. वर निघालं असेल G + A, खाली येत असेल तर G - A. मग टेन्शन काय येणार आहे, तर ह्याचं मास किती आहे, 4 kg. जीची व्हॅल्यू 10 घ्या प्लस 2, आणि किती येणार आहे टेन्शन, 48 newton, करेक्ट आहे. मग आपल्याला काय फाईंड आउट करायचं, व्हेलॉसिटी, कारण 48 divided by mu किती आहे,
19.2 × 10⁻³. तुम्ही फाइंड आउट करा, ह्याचं आन्सर 50 मीटर्स पर सेकंड आहेत. चलो तुम्हाला सोपं करून देतो मी. 8 × 34 जरा चेक करा तुम्ही. असं लिहू शकतो का हा पॉईंट काढून येतो -4? आय होप असं होत आहे. सो दिस वुड बी 10⁴/4. याचा आन्सर किती आहे ना, 50 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे, फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ॲक्च्युली आपण वेव कशासाठी यूज करतो, एनर्जी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. त्याची जी ट्रान्सपोर्ट रेट ऑफ द एनर्जी इज ऑल्सो नोन एज पॉवर. तर पॉवर ट्रान्समिट करताना खूप कॅल्क्युलेशन्स वगैरे आहेत, पण तुम्हाला मी सजेस्ट करतो की हे दोन फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, चुकून जर, कारण ह्याच्यावर पॉवरवर असे ॲक्च्युली काय आहे, तिथं पार्शल डिफरन्सिएशन वगैरे असे भरपूर तुम्हाला डेरिवेशन असणार आहे. चुकून जर ह्याच्यावर क्वेश्चन आलाच पॉवरवर, तर हे दोन फॉर्म्युले असतील, त्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट काय करावं लागेल, हे सोडवावं लागेल. डायरेक्ट सबस्टिट्युएशन किंवा छोटंसं काहीतरी कॅल्क्युलेशन करावं लागेल. नीटला पण आणि JEEला पण आलेत तर क्वेश्चन ह्याच्यावर, म्हणजे लगेच तुम्हाला कळून जातील. तर काय आहे पॉवर ॲव्हरेज का म्हणतो आहे मी, कारण पॉवरसुद्धा जी चेंज आहे तोसुद्धा त्याला एक फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळे ॲव्हरेज म्हणजे टोटल किती झाली एवढ्या टाईमवर, ॲव्हरेज टोटल किती झाली एका ऑसिलेशनला, किंवा टोटल किती झाली. हाफ म्यू म्हणजे माहिती आहे आपल्याला, लिनियर मास डेन्सिटी. ओमेगा म्हणजे त्या वेवची स्वतःची अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ए म्हणजे वेवचा ॲम्प्लिट्यूड आणि व्ही म्हणजे वेवचं स्पीड. कळतं? सिमिलरली मी जर ओमेगाच्या जागेला 2πf म्हणजे 2π × फ्रिक्वेन्सी जर पुट केली, तर हा मला शेवटीला हे फॉर्म्युला, त्यामुळे हे दोन्ही वेगळे नाही आहेत, सेमच आहेत. फक्त ओमेगा जागेला मी काय पुट केली तिथं, 2πf. गेटिंग इट? ओके, कन्सेप्टवर एक क्वेश्चन सॉल्व करूया. म्हणजे इथं सुद्धा डायरेक्ट सबस्टिट्युशनच आहे, एवढं काय टफ नाही आहे. ठीक आहे, तर ह्यांनी काय म्हटलं आहे, एक ऑसिलेटर आहे, जनरेटर आहे, जो काय करतो, समजा ही स्ट्रिंग आहे आणि त्याच्यावर इथं जर तुम्ही तो जनरेटर जोडला, तर इथं हा सायनोसॉइडल वेव जसे प्रोड्यूस करतो, आणि ह्याची फ्रिक्वेन्सी किती दिली आपल्याला, तर 60 Hz दिली. ठीक आहे, तर काय म्हटलं आहे, ही जी स्ट्रिंग आहे ह्याचं लिनियर मास डेन्सिटी दिली आहे 5×10⁻²⁰ kg/m. कळतं? आणि ह्याच्यावर टेन्शन आहे 80 N. ठीक आहे, दोरीबद्दल सांगितलं. तर इथं हाऊ मच पॉवर शुड बी सप्लाय टू द स्ट्रिंग टू जनरेट सायनोसॉइडल वेव्ज ऑफ 60 Hz अँड ॲम्प्लिट्यूड 6 cm. ॲप्लिकेशन दिली आहे तुम्हाला डायरेक्ट इथं. ओके, मग पॉवरचा फॉर्म्युला काय रे, हाफ म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू व्ही. करेक्ट आहे हा फॉर्म्युला, हा तुम्ही रटा वाटलं जर हा फॉर्म्युला. ओके, इथं म्यू माहिती आहे आपल्याला, ओमेगा स्क्वेअर काढता येईल, ओमेगा इज वॉट 2πf आणि एफ दिला आहे 60 Hz, हे पण काढता येईल आपल्याला. ए स्क्वेअर, ए किती दिला आहे 6 cm, याला फक्त पॉवर म्हणजे SI नोट बदलू होतो आहे आपण, त्यामुळे 6 cm मीटरमध्ये कन्वर्टसुद्धा करून करता येईल. फक्त हे जे स्पीड आहे व्ही, हे आपल्याला येणार नाही, त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. लास्ट सेक्शनमध्ये बघितलं होतं आपण T/μ, आठवते का? मग पहिलं कॅल्क्युलेशन, व्ही इज इक्वल टू √T/μ. टेन्शन किती आहे याच्यात, 80, किती आहे 5×10⁻², किती येईल, 16, 40 m/s. कॅल्क्युलेट करा. सेकंड, ओमेगाची व्हॅल्यू काय असते, 2πf, म्हणजे 2×π×60, म्हणजे किती होतं आहे, 120π. करेक्ट आहे, radians/s. करेक्ट, डायरेक्ट पॉवरचा फॉर्म्युला पुट करा, ½ μ किती दिला आहे, 5×10⁻², ओमेगा किती आहे, 120π त्याचा स्क्वेअर, म्हणजे 120² × π² ए किती आहे, 6 cm, म्हणजे 6×10⁻²⁰ त्याचा स्क्वेअर, स्पीड किती मिळालं, 40. चलो तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, कॅप इथं पाय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्ही ॲप्रॉक्सिमेटली 10 घेऊ शकता.
ठीक आहे, हे सोडल्यानंतर एवढं येईल 512 वॅट हे आन्सर येईल. तुम्हाला सॉल्व करायचं आहे, ओके. मला नाही वाटत मला शिकवायला लागेल तुम्हाला हे कसं सॉल्व करायचं असतं, थोडं वेळ लागेल, चुकेल, पण हे सॉल्व करा, सिली मिस्टेक नाही झाली पाहिजे, ओके. वेव मोशनची लास्ट कन्सेप्ट बघू मग. मी तुम्हाला डेरिव्हेशन देत नाही कारण आपल्याला ॲप लॉजिक महत्त्वाचं आहे फक्त, ठीक आहे. तर नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं याला स्टार करून घ्या म्हटलं होतं कारण याच्यावर येऊ शकतात क्वेश्चन्स. इंटेन्सिटी ऑफ वेव. इंटेन्सिटी ऑफ वेव इज डिफाइंड ॲज पॉवर ट्रान्समिटेड बाय द वेव ऑन द स्ट्रिंग पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. आणि ह्याचा फॉर्म्युला असा देतो, हाफ रो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर व्ही, कळतं आहे. आणि रो काय आहे, डेन्सिटी ऑफ द मटेरियल किंवा स्ट्रिंग. तिची डेन्सिटी काय तर तुम्ही पॉवरशी जर याला कम्पेअर केलं तर म्यूच्या जागेला फक्त रो आलं आहे, बाकी सगळं सेम आहे. आणि इथं एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन ए स्क्वेअर अँप्लिट्यूडचा स्क्वेअर. मे बी तुम्ही कुठेतरी हे ह्याच्या अगोदर बघितलं असाल लाईटच्या चॅप्टरमध्ये किंवा कुठेतरी, की इंटेन्सिटी अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरवर डिपेंड करते, ठीक आहे. तुम्हाला हे रिलेशन्स फक्त लक्षात ठेवायचे आहेत. मग कुठल्या कुठल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारू शकतात, इंटेन्सिटी ऑफ अ वेव फॉर सर्टन ॲम्प्लिट्यूड इज दिस अँड व्हॉट विल बी द इंटेन्सिटी ऑफ द वेव फॉर अनदर ॲम्प्लिट्यूड. तुम्हाला प्रपोर्शनिटी यूज करून फक्त सोडवायचं, कळतं आहे. जर त्याचं बाकीचे पॅरामीटर सेम असतील, आता स्पीड सेम असणार, ओमेगा सेम असणार, तर येते लक्षात. तर मी इथं कन्क्लूड करतो वेव मोशन. बघा तुम्हाला ह्यात लक्षात ठेवण्यासारखी काय काय आहे. पहिली तर गोष्ट फेज डिफरन्सवाले चॅप्टर, ते फेज डिफरन्सवाले न्यूमेरिकल्स. त्यानंतर व्हेलॉसिटी ऑन स्ट्रेच्ड स्ट्रिंग, करेक्ट, म्हणजे तो फॉर्म्युला टी बाय. त्यानंतर डेल्टा फायवाले फॉर्म्युले, 2π/λ वगैरे नव्हते का ते. त्यानंतर लक्षात काय ठेवायचं अजून तुम्हाला, प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्हचं फॉर्म इक्वेशन ए साईन ओमेगा टी मायनस के एक्स, कळतं. हे फक्त लक्षात राहू दे तुम्हाला ह्या वेव मोशनमधलं, बाकी सगळं विसरलं तरी चालेल. न्यूमरिकलची प्रॅक्टिस करायला लागतं, ओके. आता मग आपण पुढच्या लेक्चरपासून डायरेक्ट आपण सुपरपोजिशन वगैरे, म्हणजे जो तुम्हाला 12th चॅप्टर आहे ऑसिलेशन नंतरचा, तो आपण स्टार्ट करू शकतो, ओके. हॅव गुड डे, स्टे होम, स्टे सेफ.